उत्तराखंड समाजातर्फे कौथिक 2023 या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन नेरूळ सिवूड्स येथील यशवंतराव मैदानावर करण्यात आले होते. 10 दिवस चाललेल्या या महोत्सवाचा समारोप रविवारी झाला. या महोत्सवाला पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे खारघर शहर मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी भेट दिली. यावेळी भाजपचे कळंबोली मंडळ सरचिटणीस व महोत्सवाचे आयोजक समितीचे सदस्य दिलीप बिष्ट यांच्यासह इतर सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे स्वागत उत्तराखंडचे लोकनृत्य छोलिया नृत्याने करण्यात आले होते. या महोत्सवाला गेल्या 10 दिवसांपासून अनेक दिग्गज मान्यवरांनी भेट दिली. परेश ठाकूर यांनी या महोत्सवाचे कौतुक करून उत्तराखंड समाज हा कायमच सर्वांच्या सोबतीने पुढे जाणारा व नवी मुंबईच्या विकासात मोलाचा वाटा असणारा समाज आहे. पनवेल भारतीय जनता पक्ष हा कायमच उत्तराखंड समाजाच्या पाठीशी असून त्यांचेही सहकार्य लाभले आहे. त्याबद्दल त्यांनी उत्तराखंड समाजाचे कौतुक. उत्तराखंड समाजातर्फे जो कौतिक आयोजित करण्यात आलेला आहे, 14वा कौतिक आहे. खरोखरच ऐकून मला आश्चर्य वाटतं की 14वा कौतिक आणि इतकं सुंदर कौतिक, आणि आतापर्यंत मी या अशा कार्यक्रमाला आलेलो नव्हतो त्याच्याबद्दल माझं मलाच वाईट वाटतं आहे. उत्तराखंड समाज हा नेहमीच संपूर्ण समाजामध्ये मिक्स होणारा, सर्वांना सोबत घेऊन चालणारा असा आहे. या नवीन मुंबईच्या विकासामध्ये उत्तराखंड समाजाचा एक मोठा असा सहभाग आहे, आणि या उत्तराखंड समाजाच्या या सर्व सहभागामुळेच या नवीन मुंबईला एक चांगल्या एक शहराचं पूर्णत्व हे आलेलं आहे. आणि मी आपल्याला सांगेन की पनवेल भारतीय जनता पार्टी ही नेहमी संत या इथे उत्तराखंड समाजाच्या सोबत राहिलेली आहे. उत्तराखंड समाजाचा सुद्धा नेहमी सहकार्य हे सुद्धा लाभलेलं आहे. खरोखर संत ज्या समर्पित वृत्तीने उत्तराखंड समाज काम करतो त्याला खरोखर मी त्याच्यासाठी मी समाजाला मी अभिवादन करेन. आमचे ब्रिजेश पटेलजी हे ज्या प्रकारे आमचे भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष ते जसे ब्रिजेश पाटील होऊन गेलेले आहेत, पाटील पटेल पाटीदार समाजाच्या कडून ते आता पूर्ण ज्या प्रकारे आता या इथे महाराष्ट्रीयन पूर्णपणे झालेले आहेत, त्याचप्रकारे हा उत्तराखंड समाज आहे हा सुद्धा तेवढाच महाराष्ट्रीयन झालेला आहे. आणि या इथे सर्व या मराठी बांधव असतील किंवा गुजराती बांधव असतील सर्वांच्या सोबत महाराष्ट्राचा म्हणून सुद्धा ज्या प्रकारे उभे राहिलेले आहेत खरोखर आम्हाला कौतुक आहे याच्याबद्दल. आपल्या या कार्याबद्दल आपल्या या समर्पणाला मी इथे सॅल्यूट करतो. आणि भारतीय जनता पार्टी आणि आम्ही नेहमीच सांगतो आपल्या सोबत नेहमीच उभे राहू. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.